प्रत्येक राजकीय घडामोडीचा सखोल अर्थ आणि अभ्यासपूर्व विश्लेषण, उलगडणार राजकीय इतिहास ते वर्तमानाचे भविष्य, ऐकायला विसरू नका राजकारण पॉडकास्ट दर शुक्रवारी सकाळी 11 वाजता सरकारनामाच्या यूट्यूब चॅनेलवर आणि भारतातील सगळ्या पॉडकास्ट स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्सवर। श्रोते हो नमस्कार, मी अनिरुद्ध गद्रे। आता आपण ऐकणार आहोत आजचं सकाळचं पॉडकास्ट। केरळ दौऱ्यात पंतप्रधान मोदींवरील हल्ल्याची धमकी देणारं पत्र मिळालं आहे। ऋषी सुनक यांचे निकटवर्तीय मानले गेलेले उपपंतप्रधान डोमिनिक राब यांनी शुक्रवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे। तर अदानींना पुन्हा एक धक्का बसला आहे। त्यांची 400 कोटींची गुंतवणूक अडकून पडली आहे। या सगळ्या बातम्या सविस्तर ऐकणार आहोत आजच्या पॉडकास्टमध्ये। तर चर्चेतली बातमी आहे सकाळ माध्यम समूहाने घेतलेल्या अजित पवार यांच्या मुलाखतीची। चला तर सुरुवात करूया मोदींवरील हल्ल्याच्या बातमीने। पंतप्रधान मोदींवर हल्ल्याची धमकी, भाजपच्या कार्यालयाला मिळालं पत्र। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ल्याची धमकी एका पत्राद्वारे देण्यात आल्यानं खळबळ उडाली आहे। केरळ दौऱ्यादरम्यान मोदींना टार्गेट करण्याचा इशारा या पत्रातून देण्यात आल्याचा दावा केरळचे भाजप प्रदेशाध्यक्ष के सुरेंद्रन यांनी केला आहे। पंतप्रधान मोदी केरळातील पहिल्या वंदे भारत ट्रेनच्या उद्घाटन कार्यक्रमाला जाणार आहेत, त्याआधी हे पत्र मिळालं आहे। सुरेंद्रन म्हणाले, पीएम मोदींवर हल्ल्याचं पत्र कोचीमधील एका व्यक्तीनं मल्याळम भाषेत लिहिलं आहे। हे पत्र 1 आठवड्यापूर्वी भाजपच्या कार्यालयाला प्राप्त झालं आहे। हे पत्र पोलीस महासंचालकांकडे सुपूर्द करण्यात आलं आहे। पोलीस अधिकाऱ्यांनी NK जॉनी नावाच्या एका व्यक्तीला ताब्यात घेतलं असून ज्याच्या पत्त्याचा उल्लेख या पत्रात करण्यात आला होता। या पत्रामध्ये मोदींना माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यासारखंच उडवण्याची धमकी देण्यात आली होती। जॉनी हा कोचीचा रहिवासी असून आपण हे पत्र लिहिलं नसल्याचं त्यानं म्हटलं आहे। जॉनी यानं म्हटलं की पोलिसांनी त्याच्या घरी जाऊन पत्राबद्दल चौकशी केली। पोलिसांनी या पत्रातील हस्ताक्षराचं माझ्या हस्ताक्षराशी तपासणी करून पाहिली। त्यानंतर त्यांना लक्षात आलं की त्यानं हे पत्र लिहिलेलं नाही, उलट त्याच्याशी वैर बाळगणारी व्यक्ती या धमकीसाठी जबाबदार असू शकते। तसेच पोलिसांना ज्यांच्यावर संशय आहे त्यांची नावं पोलिसांनी उघड करावीत असंही यावेळी म्हटलं आहे। पंतप्रधान ऋषी सुनक यांना मोठा धक्का, उपपंतप्रधान डोमिनिक राब यांचा राजीनामा। ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांचे निकटवर्तीय आणि उपपंतप्रधान डोमिनिक राब यांनी शुक्रवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला। ब्रिटिश सरकारच्या विविध विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर ते दादागिरी करायचे असा आरोप आहे। गुरुवारी विविध कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर आरोप केले होते। त्यांच्या विरुद्ध काही सदस्यांनी धमकावल्याची रीतसर तक्रार केली आहे। सुनक यांना या प्रकरणी स्वतंत्र अहवाल सादर करण्यात आला आहे। न्याय मंत्रालय आणि व्हाईट हॉलच्या अन्य विभागानं राब यांनी धमकावल्याचा आरोप केलाय। यानंतर डोमिनिक राब यांनी न्याय सचिव आणि उपपंतप्रधान पदाचा राजीनामा दिला। कन्झर्वेटिव्ह पक्षाचे संसद सदस्यांवर लोकांसोबत गैरवर्तणूक केल्याचे आरोप होत होते। याबाबत अनेक तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या। इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीयेत। यापूर्वी सुनक यांच्या पत्नी अक्षता मूर्ती यांना आर्थिक लाभ मिळवून दिल्याने चर्चेत होते। आता राब यांचा राजीनामा सुनक यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे, मात्र राब यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत। गौतम अदानींना मोठा झटका, 400 कोटींचा करार अडकला। उद्योगपती गौतम अदानी हळूहळू विमान वाहतूक क्षेत्रात आपले पाय रोवत आहेत। प्रथम 6 विमानतळांचे कामकाज ताब्यात घेण्यासाठी त्यांनी बोली जिंकली, नंतर मुंबई विमानतळ ताब्यात घेतले। आता देखभाल, दुरुस्ती आणि ओव्हरऑल म्हणजेच MRO व्यवसायात प्रवेश करण्याची योजना आखली आहे। कंपनीने MRO व्यवसायात प्रवेश करण्यासाठी एअरवर्क्सचे अधिग्रहण करण्याची योजना आखली होती, परंतु आता त्यास विलंब होत आहे। एअरवर्क्सच्या अधिग्रहणानंतर अदानी ग्रुपची टाटा ग्रुप सोबत या क्षेत्रात स्पर्धा होऊ शकते। याचे कारण म्हणजे टाटा समूह एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्व्हिस लिमिटेड खरेदी करण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहे। ही एअर इंडियाची उपकंपनी होती जी खाजगीकरणाच्या वेळी वेगळी झाली होती। आता सरकार ती विकण्याची तयारी करत आहे। अदानी समूहाने एअरवर्क खरेदी करण्यासाठी सामंजस्य करार केला होता। या सामंजस्य कराराची अंतिम मुदत 2 निघून गेली आहे। त्याची शेवटची अंतिम मुदत आर्थिक वर्ष 2022-23 च्या 4th तिमाहीत म्हणजेच जानेवारी मार्च होती।
गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये अदानी ग्रुपची कंपनी असलेल्या अदानी डिफेन्स सिस्टीम्स अँड टेक्नॉलॉजीजने एअरवर्क्सला 400 कोटी रुपयांना खरेदी करण्याचा करार केला होता, पण तो पूर्ण न होण्याचे कारण म्हणजे पूंज लॉयड ग्रुप. सूत्रांचा हवाला देऊन ईटीने सांगितलं की पूंज लॉयड ग्रुपची एअरवर्क्समध्ये 23% भागीदारी आहे. सध्या पूंज लॉयड ग्रुप लिक्विडेशन म्हणजेच कंपनी बंद होण्याच्या परिस्थितीला तोंड देत आहे. आता काही वेगवान घडामोडी. महाराष्ट्रासह देशभरात सध्या कोरोना बाधितांची संख्या वाढताना दिसत आहे. याबाबत आता सिरमचे सीईओ आदर पुनावाला यांनी माहिती दिली. आमच्याकडे सध्या 5 ते 6 मिलियन अर्थात 60 लाख कोविशिल्ड डोसचा स्टॉक तयार आहे, पण या डोसना सध्या रुग्णालयांकडून शून्य मागणी आहे. सध्याचा कोरोनाचा व्हेरियंट हा सौम्य असून त्याचे परिणाम गंभीर नाहीत, पण तरीही खबरदारी म्हणून ज्येष्ठ नागरिक बुस्टर डोस घेऊ शकतात असंही आदर पुनावालांनी म्हटलंय. इस्रोने PSLV C-55 रॉकेटद्वारे सिंगापूरचे 2 उपग्रह टेलीओएस 2 आणि ल्युमिलाइट 4 यशस्वीरित्या प्रक्षेपित केले. आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून हे उपग्रह पृथ्वीच्या खालच्या कक्षेत पोहोचवण्यात आले. POEM देखील या 2 उपग्रहांसोबत उड्डाण करणार आहे. PSLV-चे हे 57वे उड्डाण असून या मिशनला टेलीओएस 2 मिशन असे नाव देण्यात आलंय. भारतात ईदचा सण मोठ्या धूमधडाक्यात साजरा केला गेला. प्रसिद्ध गायक शानने देखील चाहत्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. शुभेच्छा देताना त्यानं डोक्यावर टोपी घालून नमाज पढतानाचा फोटो शेअर केला होता. त्यावर नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली होती. तू मुसलमान कधीपासून झालास असाही प्रश्न त्याला विचारण्यात आला होता. आता त्यावर स्पष्टीकरण देताना शानने त्यानं प्रत्यक्षात तसं केलेलं नसून तो फोटो आणि लुक एका व्हिडिओ शूट दरम्यानचा असल्याचं सांगितलंय. चेन्नई सुपर किंग्सने IPL 2023 मध्ये आतापर्यंत चांगली कामगिरी केली, पण तरीही CSK-चे काही खेळाडू दुखापतीचा सामना करत आहेत. CSK-चे प्रशिक्षक फ्लेमिंग यांनी याबद्दल बोलताना सांगितलं आहे की बेन स्टोक अजून आठवडाभर संघात परतू शकणार नाही. सध्या तो फिट होण्यासाठी मेहनत घेत असून तो लवकरच परत येईल. याबरोबरच धोनी जरी गुडघ्याच्या दुखापतीचा सामना करत असला तरी तो संघात खेळण्यासाठी फिट आहे असंही फ्लेमिंग यांनी म्हटलंय. त्यामुळे यापुढील सामन्यात CSK-चा संघ कशी कामगिरी करतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. आता बातमी चर्चेतली. दिलखुलास दादा मुख्यमंत्री पदाच्या अपेक्षांपासून ते बंडापर्यंत सगळ्याच प्रश्नांवर अजितदादा पवारांची फटकेबाजी. सकाळ माध्यम समूहाच्या वतीने चिंचवडमध्ये आयोजित कार्यक्रमामध्ये अजित पवार यांची मुलाखत घेण्यात आली. संपादक सम्राट फडणीस यांनी ही मुलाखत घेतली. यावेळी पवारांनी राजकारण, समाजकारण, अर्थकारण, शेती या विषयावर मनमोकळ्या गप्पा मारल्या. अर्थातच राजकारणाचा विषय मुख्य होता, त्यामुळे पहाटेचा शपथविधी, शिंदेचं बंड, मुख्यमंत्री होण्याची इच्छा या सगळ्याबाबत अजितदादा दिलखुलास बोलले आहेत. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं जोरदार कौतुक केलं. 2014 आणि 2019 मध्ये भाजपला केवळ पंतप्रधान मोदींमुळेच विजय मिळाला असं म्हणताना मोदींवर कौतुकाचा वर्षाव केला. मात्र मोदींनंतर कोण हा प्रश्न विचारल्यास दुसरं नाव दिसत नाही असं सुद्धा दादा म्हणाले. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होण्याची इच्छा आता सुद्धा आहे असं सांगत त्यांनी तर काँग्रेसच्या पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळात नाईलाजाने काम केलं असंही बोलून दाखवलं. ज्याप्रमाणे आपला पहाटेचा शपथविधी झाल्यानंतर पक्षश्रेष्ठींनी त्यात मध्यस्थी करून आपल्याला परत आणलं, तसंच शिंदे यांच्या काळातही करता आलं असतं, पण ते झालं नाही ही खंत सुद्धा दादांनी बोलून दाखवली. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीवर भाष्य करताना शिंदे गटाच्या गाड्या महाराष्ट्राबाहेर कशा गेल्या याचा नेमका घटनाक्रम अजित पवारांनी सांगितला. एकनाथ शिंदेच्या बंडखोरीवर भाष्य करताना अजित पवार म्हणाले, एकनाथ शिंदे बंडखोरी करणार आहेत याची कुणकुण आम्हाला लागली होती. या बाबी आम्ही शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या कानावर घातल्या होत्या, पण आमच्या हातात राज्य असूनही काही बाबी इतक्या व्यवस्थित घडल्या की आम्ही काहीच करू शकलो नाही. खरं तर ठाणे जिल्ह्यात कोण अधिकारी असावेत हे ठरवण्याचा सर्व अधिकार उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना दिला होता. त्यामुळे तेथील पोलीस आयुक्त, ठाण्याचे आयुक्त किंवा तेथील 6 नगरपालिकांचे आयुक्त, ग्रामीणचे SP वगैरे नेमण्याचा सगळा अधिकार एकनाथ शिंदेंना दिला होता. दादा नेमकं काय म्हणाले ते ऐकूया. एका नेत्याच्या धर्मपत्नीनं सांगितलं, माझे मिस्टर अनेकदा वेशभूषा बदलून रात्रीचे बाहेर जायचे.
त्या धर्मपत्नीला पत्नीलाही माहीत नव्हतं की कशा करता चांगल्या कामाकरता जात आहेत का आणखीन कुठल्या कामाकरता जात आहेत. कारण वेशभूषा रात्री बायकोला घरी ठेवून ज्यावेळेस पुरुष बाहेर पडतो त्याच्यामध्ये दोन अर्थ निघू शकतात, तीन अर्थ निघू शकतात. पण नंतर कळलं की बाबा हे कशा करता जात होते. आणि नंतर त्यांच्यातल्याच आत्ताच्या मंत्रिमंडळातल्या काहींनी सांगितलं कित्येकशे वेळा एकनाथराव होतो का ऐका एकनाथराव शिंदे आणि संबंधित व्यक्ती भेटली असं त्यांनीच सांगितलं. त्याच्यावर ते एका दिवशी झालेलं नव्हतं. वास्तविक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काही झालं तर वडीलकीच्या नात्याने आदरणीय पवार साहेबांनी जयंतराव पाटील असतील, अजित पवार असतील, छगन भुजबळ असतील, दिलीप वळसे पाटील असतील, आम्ही सगळे धनंजय मुंडे वगैरे सगळेच जण आम्ही सगळ्यांनी राज्याचं पाहिलं पाहिजे, आमच्या पक्षाचं पाहिलं पाहिजे. काँग्रेसचं असेल तर काँग्रेसचे नाना पटोले किंवा अशोकराव चव्हाण, बाळासाहेब थोरात यांनी पाहिलं पाहिजे. आणि इकडचं असेल तर स्वतः उद्धव ठाकरे साहेब आणि त्यांचे बाकीचे सहकारी. कारण शिवसेनेची कामाची पद्धत हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरेंच्यापासून महाराष्ट्राला माहिती आहे. त्याच्यात वेगळं काही कुणी समजण्याचं कारण नाही. त्याच्यावर त्यांची कामाची पद्धत वेगळी होती, काँग्रेसमधनं निर्माण झालेल्या राष्ट्रवादीची वेगळी होती, काँग्रेसची वेगळी होती. आणि आम्ही वेळोवेळी सांगत होतो, इथले पण अनेकांनी साहेबांच्या आणि ह्यांच्या कानावर घातलेलं होतं होतो उद्धवजींच्या, पण आमच्या हातात राज्य असताना पण काही काही बाबी इतक्या व्यवस्थितपणे झाल्या की विश्वासाने उद्धव ठाकरे साहेबांनी ठाणे जिल्ह्यामध्ये कोण अधिकारी असावेत हे सगळं ठरवण्याचा अधिकार एकनाथरावांना दिलेला होता. तिथले पोलीस आयुक्त असू द्यात, तिथले ठाण्याचे आयुक्त असू द्यात, तिथं सहा महानगरपालिका त्यांचे आयुक्त, ग्रामीणचे SP वगैरे सगळा अधिकार एकनाथरावांना होता. त्याच्यावर एकनाथराव 20 तारखेला मला वाटतं 20 जूनला ते मतदानाच्या दिवशी बाहेर पडले, त्यावेळेस त्यांनीच आणून ठेवलेले अधिकाऱ्यांनी त्यांना सुरतचा रस्ता सुरक्षितपणे पोहोचवण्याचं काम केलं. त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी त्या अधिकाऱ्यांना सांगितलेलं होतं जिथं असतील तिथनं त्यांच्या गाड्या वळवा आणि मातोश्रीवर आणा. पण अधिकाऱ्यांना तिथं बसवण्याचं काम अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी जरी सही केलेली असली तरी ते करून घेण्याचं काम एकनाथरावांनी केलेलं असल्यामुळं ते सगळे अधिकारी एकनाथरावला लॉयल राहिले. आणि गाड्या पद्धतशीर बाहेर पडल्यानंतर म्हणले कुठं अजून काही दिसत नाही. तर श्रोते हो, हे होतं आजचं सकाळचं पॉडकास्ट. आजचं सकाळचं पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला सांगायला विसरू नका. यूट्यूबवर देखील तुम्ही सकाळचं पॉडकास्ट ऐकू शकता. त्यावरील तुमच्या प्रतिक्रिया सूचना आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सकाळचं पॉडकास्ट तुमच्या मित्रांना कुटुंबियांना नक्की शेअर करा. उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. वाचा, बघा आणि आता ऐका आणखी बातम्या esakal.com वर. तुम्ही हा पॉडकास्ट esakal.com वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता. विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला.